मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष नामदार जयंत पाटील यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 143 विधानसभा क्षेत्रातर्फे चर्चासत्राचे आयोजन केले होते। डोंबिवली विधानसभा 143 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे माननीय श्री विधानसभा अध्यक्ष सुरेश शांताराम जोशी, विधानसभा कार्याध्यक्ष नंदकुमार धुळे, महिला विधानसभा अध्यक्ष तनुजा पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा कार्याध्यक्ष संगीताताई मोरे यांच्या उपस्थित चावडी मीटिंग आयोजित करण्यात आली होती। विधानसभेचे व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तसेच विधानसभा क्षेत्रात असलेल्या समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली। महिला जिल्हा कार्याध्यक्ष संगीताताई मोरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या मदतीने तसेच नागरिक तरुणांना व कार्यकर्त्यांना सेल्फ डिफेन्स म्हणजेच आपत्कालीन परिस्थिती सांभाळणे ह्याचे ट्रेनिंग देण्यासाठीचा मुद्दा मांडला। यावर सांगोपांग चर्चा झाली। यावेळी ज्ञानेश पवार, शैलेश भोजने, भरत गायकवाड, निमेश पाटील, सुखदेव पडळकर, शैलेश भोजने, सुनील फळ, निरंजन भोसले, संगीताताई मोरे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तसेच पक्षवाढीसाठी काही प्रश्न उपस्थित केले, त्यावर सकारात्मक चर्चा झाली। नमस्कार आणि आज सर्व जणांना गुढी पाडव्याच्या सर्वांना माझा नमस्कार। तसेच आज गुढी पाडव्यानिमित्त सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण जयंत पाटलांच्या सूचनेनुसार दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी चावडी बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला सर्व महिला आणि पुरुष उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते। तसेच आज आम्ही महिलांसाठी परीक्षण ठेवलेलं आहे, सिव्हिल डिफेन्सचं प्रशिक्षणासंदर्भात आज मी माहिती दिलेली आहे, ते आम्ही थोड्याच दिवसात चालू करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद। नमस्कार, माझं नाव तनुजा विवेक पाटणकर, महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 143 विधानसभा। 143 विधानसभा तर्फे सर्व नागरिकांना तसेच सर्व पत्रकार मित्र मैत्रिणींना आमच्याकडून नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष सगळ्यांना आनंदीचे, भरभराटीचे आणि सुखसमृद्धीचे जावो। आज आम्ही आपले प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार श्री सुरेश जोशी व कार्याध्यक्ष नंदकुमार धुळे यांच्या अध्यक्षतेखाली आपण चावडीची बैठक आयोजित केली होती। ती बैठक खूप चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आलेली आहे। तसेच कार्याध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष संगीताताई मोरे यांनी सिव्हिल डिफेन्स याबद्दल सगळ्यांना खूप छान माहिती दिलेली आहे। तर सिव्हिल डिफेन्स हा आपला 5 दिवसाचा कॅम्प आयोजित करणार आहोत, त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगूच की आपण कधीपासून तो सुरू करतोय। तर माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की ह्या तुम्ही जो सिव्हिल डिफेन्स जो ग्रुप आहे, जे ट्रेनिंग आहे, तर तुम्ही आनंदाने सगळ्यांनी ह्याच्यात सहभागी व्हा, त्याचे तुम्हाला खूप सारे फायदे आहेत। आणि एवढं बोलून मी थांबते, थँक्यू। मी सुनील फळदेसाई, डोंबिवली विधानसभेचा उपाध्यक्ष, 143 चा उपाध्यक्ष या नात्याने आज सर्वांना या गुढीपाडव्याच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आजपासून किंवा आज हा पहिलाच दिवस असा आहे की आम्हाला जयंत पाटील साहेबांनी जो उपक्रम दिला आहे, त्यातली चावडी बैठक हा उपक्रम आज आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आहे। आणि या ठिकाणी उपक्रम सुरुवात करतानाच आमच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी वेगवेगळे त्यांच्या विभागातील वेगवेगळे ज्या समस्या आहेत त्या मांडल्या। त्यातील आमचे भोजने साहेब त्यांनी रेल्वेच्या संदर्भात त्यांच्या जे ज्या त्यांच्या जागा आहेत त्यांच्या नोटिसा त्याच्याबद्दल आलं, काही जणांनी संविधानाबद्दल निरंजन भोसले यांनी सांगितलं की त्यांना एक त्या ठिकाणी संविधानाचा स्मारक बनवायचं आहे, तर असे असतील किंवा मी स्वतः काही जे धोकादायक बिल्डिंग आहेत किंवा ज्या लोकांना जुन्या चाळीतून ते त्यांच्या चाळी गेलेल्या आहेत तिथे त्या ठिकाणी त्यांना बाहेर पडल्यानंतर नवीन जी बिल्डिंगमध्ये त्यांच्यामध्ये त्यांना जागा भेटत नाही,
तर अशा बऱ्याचशा समस्या किंवा आणखी समस्या घेऊन आमचे सुरेशजी साहेब आणि नंदकुमार मालवणकर साहेब यांच्याबरोबर आम्ही प्रत्येक ठिकाणी एक एक वार्डावार्डात आम्ही असे हे आंदोलन करण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा असा हा कार्यक्रम केला आहे. त्याची आज ही सुरुवातीचीच बैठक आहे किंवा पहिलीच बैठक आहे आणि त्यात आमचे संपूर्ण कार्यकर्ते सगळेच वार्डाध्यक्ष आलेले आहेत. त्याच्याबरोबर आमचे गोवर्धन भोईर साहेब यांनी त्यांच्या संकल्पनेतून आणि संगीता मॅडम यांच्या संकल्पनेतून एक नागरी संरक्षण याचं एक एक प्रशिक्षण सुरुवात करत आहेत. तर हे प्रशिक्षण हे सर्वांसाठी आहे. जरी ज्याला कोणाला याच्यात सहभागी व्हायचं असेल त्यांनी येऊन आमच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता आणि हा संपर्क करून हा 5 दिवसाचा कोर्स आहे हा कम्प्लीट करू शकता. त्याबरोबर आणि एक विषय त्यांनी आणला महिलांसाठी ब्युटी पार्लरचा संपूर्ण मुफ्त असा कोर्स आमच्या 143 विधानसभेच्या खाली करण्याचा आयोजकांनी ठरवलेला आहे आमच्या अध्यक्षांनी ठरवलेला आहे. तर त्याचंही आम्ही पाठपुरावा करणार आहोत. एवढं ह्याच गोष्टीची सुरुवात करून आणि पुढील काळात जे काय असेल ते जनतेची समस्या घेऊन आम्ही पुढे येणार आहोत. धन्यवाद. भिकाजी भोजने प्रभाग अध्यक्ष इंद्रानगर. आज गुढीपाडव्याचं निमित्त साधून आदरणीय आमचे अध्यक्ष सुरेश जोशी साहेब, कार्याध्यक्ष आदरणीय नंदूश ढाले आणि आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी नंदूशेठ चव्हाण आणि मिन भालेराव व इतर सर्व कार्यकर्ते आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जिल्ह्याचे गोवर्धन शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनातून हा गेट टुगेदर म्हणजे पाडव्याच्या निमित्तानं एक सर्व कार्यकर्त्यांना तोंड गोड करण्याचं आणि त्यांचे विचार ऐकण्याचं आदरणीय जयंतदादा पाटील यांच्या संकल्पेतून सादर झालेलं सावडी बैठकीचं आयोजन आज आदरणीय सर्व आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी घेतलं. त्यामध्ये मी खूपच अध्यक्षांना आमच्या जयंतदादांना खूपच हे देतो की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम हा राबवलेला आहे. गावागावातून खेड्याखेड्यातून तालुक्यातून कार्यकर्त्यांना जोडण्याचं आणि त्या कार्यकर्त्यातील प्रभागातील इतर लोकांच्या ज्या समस्या असतील छोट्या मोठ्या काही त्यांना वाचा फोडण्याचा एक प्लॅटफॉर्म आपल्या सर्व लोकांना उपलब्ध करून दिला आणि याचं श्रेय आजपासून जोशी साहेब कार्याध्यक्ष यांना जातं की यांनी अतिशय चांगलं इथं मार्गदर्शन केलं, बैठक घेतली आणि आम्हाला सर्वांना कसं लोकांसमोर जायचं, लोकांच्या समस्यांना कसा वाचा फोडायचं आणि समस्या लोकांच्या कशा सोडवायच्या याचं आम्हाला चांगलं प्रशिक्षण आणि सूचना आदरणीय पांडुशेठ व मंजू शेट्टी यांनी दिल्या. आणि येथून पुढे मी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांचं सूचनेनुसार आपण काम करूया. आदरणीय जयंतदादांच्या सूचनेनुसार, आदरणीय मंजू शेट आणि जोशी साहेबांच्या सूचनेनुसार आपण काम करून आपण तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करूया जेणेकरून आपला पक्ष कल्याण डोंबिवलीमध्ये मजबूत आणि स्थिर स्थावर होईल, लोकांपर्यंत जाईल आणि लोकांना आशा वाटली पाहिजे की आपला हा पक्ष पवारसाहेबांचा पक्ष आपल्यासाठी काहीतरी करू शकतो आणि येत्या निवडणुकी जी येणार आहे नगरसेवकांची त्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला निश्चित त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो की ते इथे आले व त्यांनी आपले मौलिक विचार इथं मांडले आणि सर्वांना परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मी राष्ट्रवादी काँग्रेस डोंबिवली शहर उपाध्यक्ष सुखदेव पडळकर. आज सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज पाटील साहेबांच्या आदेशानुसार चावडी बैठक आयोजित केली होती. जोशी माननीय श्री आमचे अध्यक्ष जोशी साहेबांच्या कार्यालयामध्ये तर सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी चांगल्या सूचना केल्या. त्याचं आम्ही 143 विधानसभा सर्व पदाधिकारी चांगल्या पद्धतीने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि 100% सोडवू. जय. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.